मुंबईमध्ये हल्ली टॅक्सीज लवकर मिळत नाहीत ना आणि एक ऑक्टोबरपासून तर त्यांचे दर पण वाढले आहेत ॲट द सेम टाईम मी परवाच वाचलं की नंबर ऑफ टॅक्सीज म्हणजे टोटल टॅक्सीजची संख्या एकूण कमी होत आहे सो आता ही सिच्युएशन कशी अॅनालाइज करायला हवी या सिच्युएशनपर्यंत आपण का पोचलो आणि यातून आपल्याला काही बेसिक इकॉनॉमिक्सचे धडे समजतील का लेट सी एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू एपिसोड कोविडच्या आधी मुंबईमध्ये एकूण फॉर्टी एट थाउजंड टॅक्सीज होत्या पण आता फक्त एटीन थाउजंडच राहिल्या था। आहेत so, सो तीस हजार टॅक्सीज कमी झाल्या आहेत बँगलोरमध्ये पण कोविडच्या आधी एक लाख ड्रायव्हर्स होते आता त्या ड्रायव्हर्सची संख्या फॉर्टी फाईव्ह थाउजंड इतकीच आहे दोन हजार एकवीसमध्ये ओव्हरऑलच इंडियामध्ये कमर्शियल व्हेकल्सचं रजिस्ट्रेशन अठ्ठावीस टक्क्याने कमी झालेलं होतं सो so, हा प्रॉब्लेम सगळीकडेच झालेला आहे भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये इंटरसिटी ट्रान्सपोर्टेशन खूप विस्कळीत झालेलं आहे मुंबईमध्ये टॅक्सीजसाठी परमिट सिस्टम आहे नाईन्टीन नाइन्टी एट साली मुंबईमध्ये बल्कमध्ये परमिट्स दिले होते त्यानंतर डायरेक्ट दो दोन हजार सतरामध्ये चारशे पन्नास टॅक्सीजना परमिट मिळालं होतं सो टॅक्सी चालवणारे आता बरीच जणं ही म्हातारी झालेली आहेत बरीच जणं तर दिवसाला दोनशे ते सातशे रुपये नेट इन्कम कमावतात तेवढ्यात त्यांना घरातले खर्च आणि इतर गोष्टी मॅनेज करावे लागतात याची सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे कोविड आणि मग हल्लीची महागाई कोविडनंतर अनेक जणं गावाला परतली जी पुन्हा टॅक्सी चालवायला कधीच आली नाहीत आणि सध्या महागाईमुळे त्यांना खूप त्रास होत आहे टॅक्सी युनियन्सने मध्ये दरवाढीसाठी प्रोटेस्ट केलं होतं आणि फायनली राज्य सरकारने त्यांना दरवाढीसाठी मान्यता दिली आहे त्याचबरोबर ओला उबरची कॉम्पिटिशन आहेच पण तिथेसुद्धा काही छान नाही आहे त्यांना पण सिमिलर गोष्टीच सहन कराव्या लागत आहेत यामुळे आपल्याला टॅक्सीज जवळच्या ठिकाणी सोडत नाहीत आणि ओला उबरवाले स्वतःच कॅन्सल करतात आय तुम्हाला तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेलच पण ऑबियसली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडच्या आधी देखील रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना जनरली कुठेच जायचं नसतं लांब असो की जवळ पण सध्या हे कारण आहे ज्यामुळे ते जवळच्या ठिकाणी जात नाहीत काही मेन गोष्टी यातून आपल्याला समजतील ती म्हणजे बेसिक प्रॉब्लेम आहे परमिट सिस्टमचा परमिट सिस्टम फार वाईट आहे पण जगभरात सगळीकडेच आहे आणि म्हणूनच कदाचित ओला उबरसारख्या ॲप बेस्ड टॅक्सी सिस्टमची गरज पडते परमिट सिस्टममध्ये आपण टॅक्सीजचा सप्लाय कमी करतो जसं कोविड आधी फॉर्टी एट थाउजंड होते तसं नाईन्टीन नाईन्टी नाईन साली साठ हजार टॅक्सीज होते मुंबईमध्ये याचं कारण युजली टॅक्सी युनियन्सना जास्त टॅक्सीज नको असतात कारण जर सप्लाय वाढला तर किंमत घसरते सिम्पल इकॉनॉमिक्स राईट सो त्यांच्या हिशोबाने कमी टॅक्सीज असल्या की त्यांना जास्त फायदा होतो पण त्यामुळे प्रॉब्लेम देखील होतो या सिस्टीममध्ये प्राईस किंवा टॅरिफ किंवा टॅक्सीचे दर सरकार ठरवतं सो प्राईस आणि सप्लाय दोन्ही फिक्स्ड राहतात युजली कसं होतं की बऱ्याच गोष्टींचा सप्लाय रिस्ट्रिक्टेड असू शकतो फॉर एक्झाम्पल लँड जमीन लँडचा सप्लाय कमी असतो त्यामुळे त्यांच्या किमती वाढतात पण किंमत ही मार्केट ठरवते कधी कधी कमी देखील असते कधी कधी जास्त असते आणि अशा वेळेला डिमांड महत्वाचा फॅक्टर होतो जरी शॉर्ट टर्ममध्ये सप्लाय फिक्स्ड असला म्हणजे आपण फार काही शॉर्ट टर्ममध्ये सप्लाय वाढवू नाही शकत तशा वेळेला डिमांड वर खाली झाली तरच प्राईस बदलते पण टॅक्सीच्या सिस्टीममध्ये प्राईस पण सेम असल्यामुळे आता डिमांड कितीही असो सप्लाय सेम असणार आणि प्राईसही सेम असणार आहे ओला उबरच्या केसमध्ये जरी सप्लाय कमी असला म्हणजे समजा मुंबईमध्ये ओला उबरचा सप्लाय वर खाली कधीही होऊ शकतो आणि त्याचबरोबर प्राईसही खाली होऊ शकते कारण प्राईस कोणीही ठरवत नाही ती मार्केट ठरवते त्यामुळे म्हणूनच आपल्याला कधी कधी सर्च प्राईस लागते युज्युअली पावसाळ्यात वगैरे कारण तेव्हा डिमांड वाढलेली असते आणि म्हणून प्राईस पण वाढते हे आहे फ्री मार्केटचं मेकॅनिझम म्हणजेच मुक्त बाजारपेठेचं मेकॅनिझम हे मेकॅनिझम बेटर असतं कारण यात ड्रायव्हरला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतो पण काली पिलीमध्ये तसं होत नाही अगदी त्यांच्या सिस्टमची टीकाच करायची असं नाही पण या प्राइस कंट्रोलमध्ये थोडा एक प्रॉब्लेम असतो जरी ह्याचा उद्देश चांगला असतो किंवा शॉर्ट टर्ममध्ये त्याचा बेनिफिटही आपल्याला कधी कधी मिळतो पण लॉंग टर्ममध्ये हे अजिबात फायद्याचं नसतं सर्च विरुद्ध प्राइसिंग विरुद्ध किंवा वर एक मॅक्झिमम लिमिट असावी अशा गोष्टी लिहिणारे अनेक कंझ्युमर फोरम्समधली मंडळी असतात पण ते बेसिक इकॉनॉमिक्स विसरतात कोणत्याही सिच्युएशनमध्ये जेव्हा प्राइस कंट्रोल्स येतात किंवा एखादी मॅक्झिमम लिमिट ठरवली जाते तेव्हा शॉर्टेज किंवा तुटवडा निर्माण होतो आणि सध्याचा शॉर्टेज हा ह्याच कारणामुळे आपल्याला दिसत आहे तुम्ही म्हणाल की नाही कोविडनंतर अनेक लोक परत आले नाहीत म्हणून हा शॉर्टेज आहे किंवा सी एन जीचा प्राइसेस अधिक आहेत म्हणून हा शॉर्टेज असेल बरोबर आहे पण ही सरफेस लेवलची किंवा वरवरची दिसणारी कारणे आहेत फंडामेंटली हा सेक्टर कंट्रोल्ड असल्याने शॉर्टेज निर्माण झालेला आहे जर आपण ह्या सेक्टरला ओपन ठेवलं असतं तर लोक कदाचित कामाला आली असती जसं आपण इतर सेक्टर्स बाबतीत बघितलं की कोविडनंतर पुन्हा लोक कामाला गेली आणि त्यातून त्यांना कदाचित हवा तसं मोबदला मिळाला देखील असता पण तो सध्या मिळत नाही आहे कारण खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत दरवेळेला प्राईस कंट्रोल्स कस्टमरच्या बेनिफिटच्या आहेत म्हणून आपण समर्थन देत असतो पण या गोष्टी शॉर्ट टर्मसाठीच बऱ्या असतात लॉंग मध्ये प्राईस कंट्रोल्स जगाच्या कुठल्याही टोकावर शॉर्टेजस निर्माण करतात भले ते टॅक्सी असो किंवा औषधं नेक्स्ट टाईम कोणत्याही पॉलिसीमध्ये जर प्राईस कंट्रोल असतील तर आता तुम्हाला कळेल की याचा इम्पॅक्ट काय होणार आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट शॉर्टेज निर्माण होईल त्यामुळे कोणताही पॉलिटिशियन्स जर तुमच्यासमोर आला आणि सांगितलं की आम्ही प्राईस कंट्रोल लावू तर कदाचित तुम्हाला सेलिब्रेशन करावं असं वाटेल पण त्याआधी हा पॉडकास्ट नक्की ऐका तेव्हा मग तुम्हाला कळेल की हे सेलिब्रेट करण्याचं कारण नाही so, आहे सो आज इथेच थांबू भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्ही हा एपिसोड स्पॉटीफाय इकॉन गली वेबसाईट आणि लिडिंग पॉडकास्ट ऍप्स वर ऐकू शकता मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग लिंकड इन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा